जय भवानी, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब, ना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार, आज गोंडवांची राणी रणदुर्गा राणी दुर्गावती यांच्या स्मृती दिनानिमित्त इथं बोलण्यासाठी उपस्थित आहे। 24 जून 1564 मध्ये राणी दुर्गावती अकबराच्या फौजेशी लढताना धाराशाही झाली आणि अत्यंत शौर्याने लढलेली राणी, तिचा हा गौरवशाली इतिहास म्हणजे राजपुतांचा गौरवशाली इतिहास, कारण या देशाचा इतिहास हा फार मोठ्या उंचीवर नेण्याचं काम राजपूत वीरांनी केलं। मुळातच जी जी आक्रमणं झाली ती राजस्थानमधून आणि उत्तर हिंदुस्थानातून भारतावर आक्रमण होत राहिली आणि अशा वेळेला सुरुवातीला ज्यांनी शत्रूला तोंड दिलं ते म्हणजे राजपूत वीर आणि वीरांगणा। राजपूत वीराबरोबरच राजपूत वीरांगणाचा इतिहास मोठा महान आहे आणि अशा प्रकारे या राणी दुर्गावतीची कथा आज मी आपल्या पुढे मांडू इच्छितो। राणी दुर्गावती ही मध्य भारतातील गोंडवन प्रदेशाची राणी आणि मध्य भारतात असलेलं हे छोटंसं राज्य, त्या राज्याच्या गढा राजाची ती महाराणी 1550 ते 1564 अशा काळामध्ये जिनं राज्य केलं, अशा प्रकारची एक वीरांगणा आणि एक वीर राणी हे आपल्या इतिहासाचा एक गौरव आहे। मुळातच राजपुताविषयी असं म्हटलेलं आहे, ये है अपना राजपुताना, ये है अपना राजपुताना नाज इसे तलवारों पे, जिसने सारा जीवन काटा वर्षी तीर कटारों पे, यह प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियां अंगारों पे, बोल रही है कण कण से कुर्बानी राजस्थान की, आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, झांकी हिंदुस्तान। सुभद्रा कुमारी चौहान नावाची राजस्थानची कवयित्री, हिने हे राजपुतांचा गौरव केलेला आहे आणि अशा या राजपुतांच्या वंशामध्ये असलेली हे राणी, गोंडवन प्रदेशाची आपल्या छोट्याशा राज्याची राणी, पतीच्या निधनानंतर आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावली आणि अशा वेळेला तिची कथा राजस्थानच्या घराघरात पोहोचली, कारण तिच्या पतीचं निधन 1550 साली झालं आणि 1550 साली निधन झाल्यानंतर आपलं राज्य चालवण्यासाठी तिने आपला बालक मुलगा वीर नारायण याला गादीवर बसून त्याच्या वतीनं ती राज्यकारभार करत होती आणि अशा प्रकारचं राज्यकारभार करत असताना त्यावेळेला उत्तर हिंदुस्थानमध्ये बादशाह अकबराचा उदय झालेला होता। अकबर बादशाह याने उत्तर हिंदुस्थानमधला उत्तर भारत संपूर्ण अंमलाखाली आणल्यानंतर त्याचं लक्ष मध्य भारताकडे गेलं आणि मध्य भारताकडे गेल्यानंतर बरेचसे राजपूत राजे हे अकबराला शरण आलेले होते। काही राजांनी त्यांचे नातेसंबंधही जोडले, परंतु दोनच राजस्थानी वीर आणि वीरांगणा असे होते की ज्यांनी अकबराला कधीच दाद दिले नाही। एक म्हणजे महाराणा प्रताप आणि महाराणा प्रतापनी अखेरपर्यंत अकबराशी लढा दिला, त्याला वनवास सहन करावा लागला, परंतु हार कधी मानली नाही। हळदीघाटाच्या युद्धामध्ये प्रचंड शौर्य गाजवलं, परंतु पाडाव झाला, जंगलाचा आश्रय घेतला आणि त्याच्यानंतर दुसरी वीरांगणा म्हणजे राणी दुर्गावती गोंडवन या आपल्या छोट्याशा राज्याचं रक्षण करण्यासाठी ती सदैव तयार असायची आणि अशा प्रकारचं ते रक्षण करत असताना तिच्या राज्यावर माळव्याचा सुभेदार चालून आला 1554 मध्ये आणि 1556 मध्ये माळव्याचा सुलतान बाज बहादर हा चालून आला। माळवा म्हणजे पूर्वीचा परमार वंशाचा प्रदेश, परमार पवार वंशाचा प्रदेश, एकेकाळी पवार वंशाचं किंवा परमार वंशाचं तिचं राज्य होतं, मांडवगड असं त्या भागाला म्हणतात। आणि पुढे अकबरानं किंवा मुघलांनी हा भाग जिंकल्यानंतर अकबराच्या काळामध्ये बाज बहादर हा तिथला सुभेदार होता आणि अकबराने त्याला आज्ञा केल्यानंतर 1556 साली इसवी सन बाज बहादरनं राणी दुर्गावतीच्या राज्यावर आक्रमण केलं,
राणी शबऱ्यानं लढली. बहादूर पराभूत झाला, त्याला पळताभुई थोडी केली आणि तो माळव्याकडे गेला. अशा प्रकारचं एक आक्रमण राणीनं परतून लावल्यानंतर पुन्हा पुन्हा आक्रमणं होऊ लागली. राणीचा इतिहास माहेरचा ती चंदेल घराण्यातील होती आणि अशा प्रकारे चंदेल घराण्याचाही इतिहास मोठा गौरवशाली आहे, ज्यांनी परकीय आक्रमणाला सदैव तोंड दिलेलं आहे. तेव्हा दलपत रायाशी तिचा विवाह झाल्यानंतर ती गडा राज्याची महाराणी झालेली होती, पण पती दलपत रायाचंही निधन झालं. मुलाला राजावर बसून शत्रूशी तोंड देत होती. अकबराने ठरवलं की राणीचं राज्य जिंकल्याशिवाय आपला मार्ग निर्भेद होणार नाही. महाराणा प्रताप आणि राणी दुर्गावती या दोन शत्रूंना पराभूत करणं अकबराला खूप जड गेलं. अकबरानं असफ खान नावाचा आपला सरदार राणीवरती पाठवला. असफ खानशी 3 वेळा लढाई झाली आणि या तिन्ही युद्धामध्ये असफ खान पराभूत झाला. अकबराने विचार केला, एवढेसं राज्य आणि राणी एवढी शूर आहे की जी आपल्याला दाद देत नाही. मी आता हिंदुस्थानचा बादशाह होऊ पाहतो आणि माझ्या मार्गामध्ये अडसर असलेल्या ह्या दोन व्यक्ती, एक महाराणा प्रताप, तोही दाद देत नाही, त्याला हरवणं अशक्य आहे. आणि शेवटपर्यंत महाराणा प्रताप शरण गेले नाहीत आणि हरलेही नाही. आणि त्याचप्रमाणे राणी दुर्गावतीसुद्धा आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असायची. अवघ्या 40व्या वर्षी राणी 24 जून 1564 रोजी ती युद्धामध्ये मारली गेली. अर्थात त्यावेळेला चौथ्या वेळेला जेव्हा अकबराच्या सरदारांनी आणि स्वतः अकबर मोठ्या भवजेनिशी चालून आला आणि या युद्धामध्ये राणी मोठ्या शौर्याने लढत होती. राणी बालपणापासूनच शूर होती. सर्व प्रकारचं युद्ध शिक्षण तिने, तलवार चालवणे, भाला फेकणे, तिरंदाजी करणे असं सर्व शिक्षण आपल्या वडिलाकडून चंदेल राजाकडून तिने घेतलेलं होतं. जसे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महाराणी तारा राणी, राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा वीर वीरांगणा होऊन गेल्या, तशीच ही वीरांगणा होती. राजपुतांच्या इतिहासामध्ये आणि गोंडवांच्या इतिहासामध्ये मोठ्या आदरानं तिचं नाव घेतलं जातं. अकबर चौथ्या वेळेला चालून आला आणि 1564 अकबराचं आणि राणी दुर्गावतीच्या सैन्याचं घनघोर युद्ध झालं. राणीची ताकद कमी होती, सैन्य कमी होतं, त्यात राणीला बाण लागला आणि त्या बाण लागल्यानंतर राणी धाराशाही होऊन पडली. तिच्याबद्दल असं म्हटलंय, चंदेली की बेटी थी गोंडवन की राणी थी, चंदेली की बेटी थी गोंडवन की राणी थी, चंडी थी रणचंडी थी वह तो दुर्गावती भवानी थी. साक्षात दुर्गाच प्रकटली होती युद्धामध्ये, भवानी देवी प्रकटली होती, चंडी होती, रणचंडी होती. अत्यंत शौर्याने राणी लढली आणि या लढाईमध्ये शौर्याने लढून राणी शेवटी घाळून धरतीवरती पडली, कारण एक तीर राणीला लागला. त्यावेळेला राणीचा सेनापती शेजारी उभा होता. आपण श्री वंशामध्ये जन्माला आलो, शत्रूंनी आपली विटंबना करू नये तेव्हा आपला आणि आपल्या राजपूत वंशाचा गौरव कायम टिकला पाहिजे. तेव्हा राणीने ठरवलं की आता युद्ध तर आपण हरणारच आहोत, मी जखमी होऊन पडलेले म्हणजे जगणार नाही. तिने आपल्या सेनापतीला आज्ञा केली की सेनापती माझ्यावर तलवार चालवा, मला ठार मारा. परंतु इमान जागृत असलेला महाराणीचा सेनापती या गोष्टीला तयार झाला नाही. नाही नाही राणी साहेब, हे माझ्याने होणे शक्य नाही. आणि तो बिचारा खाली मान घालून उभा होता. राणी जखमी होऊन पडले होते. राणीने कमरेची कट्यार काढली आणि स्वतःच्या छातीमध्ये होपसून घेतले आणि राणी त्या क्षणी धाराशाही झाली, तिला वीरमरण आलं. अशा प्रकारची लढता लढता ही वीरांगणा आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या गोंडवांसाठी, आपल्या राज्यासाठी
शहीद झाली. परंतु तिचा मुलगा वीर नारायण हा सुद्धा शूर होता. राजपूत वंशीय असल्यामुळे लढणं त्यांच्या रक्तात होतं. त्यांनी युद्ध चालू ठेवलं, परंतु अकबराची सेना अफाट होती. अकबराला काही करून हे राज्य जिंकायचं होतं. शेवटी वीर नारायण यांचाही अंत झाला आणि हे राज्य अकबराच्या घशात गेलं. 1564 साली अकबराने हे राज्य आपल्या राज्यामध्ये सामील करून घेतलं. अशा प्रकारची ह्या वीर राणीची कथा आहे. माळव्याच्या सुलतानाने हल्ला केला, आसफ खानाने 3 वेळा आक्रमण केलं, शेवटी अकबराला यावं लागलं. आणि अशा प्रकारे 3-3, 4-4 वेळा एवढ्या मोठ्या सत्ता सामर्थ्याशी तोंड देऊन राणीनं आपलं राज्य राखण्याचा प्रयत्न केला. ती कधीही शरण गेली नाही आणि शेवटी राणीला वीरमरण आलं. अशा या महाराणीला रण दुर्गा राणी दुर्गावतीला, गोंडवनच्या महाराणीला तिच्या स्मृतिदिनानिमित्त मी अभिवादन करतो. आणि या राणीचा गौरव गोंडवनमध्ये तिथं असलेल्या महाविद्यालयाला तिचं नाव आहे, विद्यापीठाला नाव आहे, आणि भारत सरकारने एक तिकीट जारी केलं होतं तिच्या नावाचं. तेही तिच्या सन्मानार्थ तिकीट सरकारने देऊन तिचा गौरव केलेला आहे. अशा प्रकारची महाराणी, तिला मनाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.